अहमदनगर के लिए विश्वसनीय लैपटॉप रिपेयर और सेवा की तलाश है? अब न ढूंढें। सावेडी में एमबी शॉप आपके लैपटॉप की सभी सेवाएं करने के लिए एक स्टॉप स्थान है। कुशल तकनीशियन, त्वरित समय परिणाम, सस्ती दरें और ग्राहक संतुष्टि हमारी गरिमा है। अपने लैपटॉप को आज ही उच्च गुणवत्ता से रिपेयर करने के लिए एमबी शॉप आएं। संपर्क 8208700359। नमस्कार, एक्टिव मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। वारुळवाडी येथे अक्षदा मंगल कलशाचे जोरदार स्वागत। राम भक्तांना प्रभू श्री रामचंद्र यांच्या दर्शनाची ओढ लागली आहे। नगर अयोध्येतून प्रभू श्री रामाचे मंदिरात अभिमंत्रित केलेला अक्षदा मंगल कलश वारुळवाडी येथे आल्याने सर्व राम भक्तांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण आहे। या अक्षदा मंगल कलशाचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत होत आहे। प्रभू श्री रामाचे मंदिराची प्राण प्रतिष्ठापना 22 जानेवारी 2024 रोजी होत असल्याने सर्व राम भक्तांना प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाची ओढ लागली आहे। प्रभू श्रीरामाच्या मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याच्या दिवशी वारुळवाडी येथे मोठा आनंदोत्सव दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे नगर तालुक्याचे युवा नेते अक्षय कर्डिले यांनी केले आहे। नगर तालुका येथील वारुळवाडी येथे अक्षदा मंगल कलशाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले। ठिकठिकाणी रांगोळी काढून स्वागत करण्यात आले। अक्षदा मंगल कलशाची दिंडी घ्या रथातून शोभायात्रा काढण्यात आली। या प्रसंगी जय श्रीराम या जय घोषाने वारुळवाडी परिसर दुमदुमला। हनुमान मंदिरात हनुमान चालीसा व रामरायाची महाआरती करण्यात आली। या प्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे, विभाग मंत्री सुनील खिस्ती, पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रिंट मीडिया प्रमुख अमोल भांबरकर, किसान संघाचे सहमंत्री निलेश चिपाडे, भाजपा युवा मोर्चाचे अक्षय कर्डिले, जगन्नाथ महाराज कराळे, माऊली कराळे महाराज, चेअरमन ज्ञानदेव वारुळे, उपसरपंच नितीन साठे, सुरेश वारुळे, विजय वारुळे, पंढरीनाथ काकडे, बबन जरे, आदेश भगत, गणपत चव्हाण, अण्णासाहेब कर्डिले, भरत कदम, रावसाहेब वारुळे, संजय वारुळे, संतोष वारुळे, भीम काकडे, माजी सरपंच रामदास वारुळे, गोरख वारुळे, हनुमान चालीसा मंडळ वारुळवाडी, कापूरवाडी, शेंडी, पोखर्डी, उज्जैनी, पिंपळगाव, जेऊर येथील रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुनील खिस्ती म्हणाले, 1 जानेवारी ते 15 जानेवारी या कालावधीत घरोघरी जाऊन प्रभू श्री राम मंदिराच्या नियंत्रण अक्षदांचे वाटप केले जाणार आहे। तसेच 22 जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्री राम मंदिराचा प्राण प्रतिष्ठापना सोहळा साजरा होत असताना आपण आपल्या मंदिरात महाआरती करावी, रांगोळी काढून मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई करून दिवेपंती लावून दीपोत्सव करून आनंदोत्सव साजरा करावा। सर्व भारतात मंदिर केंद्रित कार्यक्रम केला जाणार आहे। प्रतिनिधी अमोल भांबरकर, ॲक्टिव मराठी न्यूज, अहमदनगर। रिपोर्ट ॲक्टिव मराठी न्यूज, अहमदनगर।